नमस्कार राज्यातील महाविकास आघाडीचं हे ठाकरे सरकार जास्त दिवस चालणार नसून हे सरकार आता आपल्याच ओझ्याने पडणार आहे आता फक्त वेळेचा प्रश्न आहे असं बाकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करत राजकीय मध्ये एकच खळबळ उडावून दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे बाकीत केलं आहे राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे त्यांचा आपल्या आमदारावरती विश्वास नाही नाही असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेईल असं देखील यावेळी विखे पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवरती टीका केली आहे मराठा आरक्षणाच्या बाबत हे सरकार गंभीर नाही हे सरकार काही करेल असं वाटत नाही त्यामुळे आता मी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं आहे ओबीसी आरक्षण देखील त्यामुळेच गेलं आहे असं देखील यावेळी त्यांनी म्हणत ठाकरे सरकारवरती आरोप केले आहे त्याचबरोबर राज्यातील हे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा देखील यावेळी विखे पाटील यांनी केला आहे तर मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करलं मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील